जिला परिषद नागपुर के महिला व बाल कल्याण विकास विभाग द्वारा लिए गए कंप्यूटर प्रशिक्षण घोटाले संबंध में विधायक टेकचंद सावरकर ने विधान भवन में सबूत के साथ प्रश्न उपस्थित किया। संबंधित विभाग के अधिकारी पदाधिकारी साथ ही ठेकेदार पर मामला दर्ज कर अधिकारियों को निलंबित करने की मांग की गई। इस पर 15 दिन में जांच कर कार्रवाई करने की बात ग्राम विकास मंत्री ने कही। अध्यक्ष महोदय, या प्रश्नाचा जे महत्त्वाचा विषय आहे यामध्ये 100% जे लाभार्थी होते विद्यार्थिनी ह्या बोगस होत्या, त्याचे सर्टिफिकेट माझ्याकडे आहे। यांनी जे जिल्हा परिषदने जे सर्टिफिकेट इश्यू केलेले आहेत त्या 2021 आहेत। त्या संदर्भामध्ये पंचायत समितीचे जे महिला बाल कल्याण अधिकारी आहेत त्यांनी पण लिहून दिला आहे की या वर्षामध्ये त्या ठिकाणी प्रशिक्षणच झाला नाही। त्यानंतर जे लाभार्थी आहे ह्या लाभार्थी एक माझ्या गावचे पण 15 लाभार्थी आहेत सर, आणि त्या ठिकाणी 15 लाभार्थी ते माझ्या गाव दाखवला पण तिथले आहेतच नाही। दुसऱ्या ग्रामपंचायतला मी पत्र देऊन विचारला तर त्यांनी पण सांगितलं की हे माझ्या गावचे लाभार्थी नाही, 100% खोटे लाभार्थी आहेत, माझ्याकडे प्रूफ आहे। आणि ज्यांनी 2021 सर्टिफिकेट बनवलेले आहेत जिल्हा परिषदनं आणि ह्या त्यांच्या ओरिजिनल सर्टिफिकेट 2018 त्या मुलींनी प्रशिक्षण घेतला स्वतः आणि त्या मुलीचा फोटो पहा तुम्ही किती वर्षाचा आहे आणि यांनी दिलेला फोटो पहा तुम्ही किती फरक आहे। हे विद्यार्थी आहेत, ह्या गृहिणी आहेत। एवढा बोगस कारभार नागपूर जिल्हा परिषदनं त्या ठिकाणी केलेला आहे। आणि अध्यक्ष महोदय, या सर्व गोष्टीमध्ये आपण अधिकाऱ्यांना या ठिकाणी निलंबित करणार का, पदाधिकारी ऍड आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का आणि कंत्राटदारावर FIR करणार का? मी अध्यक्ष महोदय, हे सर्व ओरिजिनल कागदपत्र आहेत।